राज ठाकरेंवर टीका करणार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना चांगलंच भोवलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली आहे. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर यावेळेस दगडं आणि झाडाची कुंडी फेकून मारली आणि ही गाडी पूर्ण फोडून टाकली. तर मिटकरींच्या कार्यालयातही राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला आहे. काल राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरींनी केला होता आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी या ठिकाणी आपण बघतोय अमोल मिटकरी यांची गाडी फोडून टाकली आहे. तर अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरेंसंदर्भात दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही. विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे. करी यांची गाडी फोडण्यात आली आहे. हा हल्ला झाला आणि ही गाडी फोडण्यात आली. त्यानंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले पाहू. आज नियमीप्रमाणे मी दुपारी 2 वाजताचा काही लोकांना ठराविक वेळ दिला होता. तो वेळ होता शेतकऱ्यांच्या संदर्भामधला. माझ्या गावची काही लोकं भेटायला आली होती, नाहीतर मी पुढच्या कामासाठी जात होतो. सगळे सहकारी माझे होते आणि अचानक 40 लोकांची फुटकर टीम गुंड्यांची झुंड इथं आली, दरवाजाला लाथा मारल्या. मी त्या गाडीत नसल्याचं पाहून त्यांना पहिल्यांदा वाटलं की मी गाडीमध्ये आहे, तर माझ्या डोक्यावर कुंडी घालण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण जनतेच्या आशीर्वादानं माझ्या केसालाही धक्का लागला नाही, माझ्या सहकाराला कुठं धक्का लागला नाही. ते ज्या द्वेषात आले होते त्यांचे हातपाय तोडून त्यांच्या हातात आम्ही देऊ शकलो असतो, पण आमच्या पक्षाची ती परंपरा नाही. मला कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची अडचणीतील असं कुठेही वागायचं नव्हतं.